नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्री स्वामीनारायण मंदिर। हे मंदिर पुणे येथील नरे आंबेगाव या ठिकाणी असून NH4 पासून अगदी जवळच हे मंदिर आपणास पाहावयास मिळते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंदिर परिसरात अतिशय कमी गर्दी असलेली आपणास दिसून येते। सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास पर्यटकांना आत सोडले जाते। या मंदिराची पूजा अर्चा मंदिरातील निवासी स्वामी आहेत त्यांच्या मार्फत केली जाते। मंदिर परिसर खूपच छान प्रकारे स्वच्छ आणि या परिसरात फुलाफळांची झाडे लावलेली आपणास दिसून येतात। मंदिरात प्रवेश करताना जिन्यावरून आत जाताना जिन्याच्या डाव्या बाजूला आपण हा परिसर आपला पाहू शकता कसा दिसतो ते। अतिशय छान प्रकारे हे मंदिराची निर्मिती रचना केलेली असून आर्किटेक्चरल डिझाईन आणि देवदेवतांच्या मूर्ती ची कला या मंदिरामध्ये नक्कीच आपणाला पाहायला भेटेल। जिन्यावरून आत गेल्यानंतर मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करायच्या अगोदर समोरच स्वामीनारायणाची मूर्ती आपणास दिसते। मंदिराच्या प्रवेशद्वारावरती जे स्तंभ उभे आहेत त्या स्तंभांवरती हिंदू धर्माच्या नुसार द्वापर युगातील सर्व म्हणजे पांडव, कृष्ण, भीष्माचार्य, युधिष्ठिर, पितामह या सर्वांची शिल्पे या मंदिरावरती कोरलेली आहे। प्रवेशद्वाराच्या बाहेर बसण्याची व्यवस्था केलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे ठराविक लोकांना मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश दिला जातो। जय स्वामीनारायण, आपण दर्शन घेऊ शकता। आतमध्ये सभागृहात मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये छान प्रकारे डिझाईन केलेली आपणास दिसून येते। मंदिराच्या गाभाऱ्यातच एक गणपतीचे छोटेसे मंदिर आहे। जगन्नाथपुरीमध्ये ज्यावेळी रथयात्रा निघते त्याचवेळी स्वामीनारायण मंदिरामध्येही रथयात्रा निघते असे समजले। ही रथयात्रा ही पुरुषांकडून बाहेर नेली जाते आणि महिलांकडून आतमध्ये आणली जाते। मंदिरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी स्वामीनारायण पादुका आहे। हे मंदिर पाहिल्यावर आतमध्ये गेल्यावर आवर्जून सेल्फी काढावीशी वाटते। या मंदिरामध्ये सर्व गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहेत। गाडी पार्किंग, चपल्या ठेवण्याची सोय आहे। लक्ष्मीनारायण, राधाराम देव वेगवेगळ्या हिंदू देवतांच्या मूर्त्या येथे आपणास पाहावयास मिळतात। मंदिर परिसर छान असे गार्डन आहे, फुलाफळांची झाडे लावली आहेत। बाहेरून पाहिल्यावर या प्रकारचे मंदिर असे दिसते। दिवाळीमध्ये रोषणाई केलेली असते। मंदिराच्या आतमध्ये नक्षीदार असा सभामंडप आहे। स्वामीनारायणचं दर्शन घेतल्यावर खरंच खूप प्रसन्न वाटतं। जर तुम्ही इथे आला नसाल तर या क्षेत्राला नक्कीच भेट द्या। बाकी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मंदिरातील स्वच्छता आपण पाहू शकता। एरवी हा परिसर खूप गजबजलेला दिसतो, मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे।